तुम्हाला कळलंय ना पुढचा क्लेम मिळतो, त्या 15 दिवसात तुम्हाला पुढचा क्लेम मिळतो, नाहीच मिळाला नाही तर मात्र तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अशासाठी आणला. आम्ही बघू माझ्याकडनं महापालिकेच्या तुम्ही बसा, मला तुम्हाला मी डिस्टर्ब नाही करत, मला फक्त इथे विचारत तुम्ही डिस्टर्ब नाही करत. तुमचं पेमेंट सँक्शन झालं, तुमचं पण सांगा हे ऐका. एक मिनिट, एक मॅडम काय म्हणताय सर, मला सांगा कोणाचं पेमेंट सँक्शन झालंय? दोन अर्जदार दोघांचं पण पेमेंट सँक्शन झालं. हा, पण मग त्यांच्या बँकेत गेलं नाही, जमा झालं नाही. जी प्रोसेस असते स्क्रुटिनीची ती आपण पूर्ण केली, दोन्ही अर्ज मंजूर झाले आणि मंजूर त्यांनी पण एक टप्पा पूर्ण केला, दुसरा टप्पा बाकी. म्हणजे हा स्टेट कडे आहे, हा पेमेंट सँक्शन झालं, पेमेंट डिस्बर्समेंट हा दुसरा टप्पा असतो. ओ बसा हो तुम्ही. सगळे पेपर तुम्ही सबमिट केलेले आहेत ना, त्याच्या आधी काय फोन वगैरे आले होते? फोन घेऊन आता ते तुम्हाला सांगतील कुठे तुमचा क्लेम अडकलाय. आमच्याकडनं जर 5 लाख रुपये असतील तर तो राज्य सरकारकडे जाईल, मग राज्य सरकारशी पण आपण बोलू, जेणेकरून 15 मार्चच्या पर्यंत तरी जाईल किंवा एंड पाहिजे सगळे क्लेम मिळतील एवढं आपण प्रयत्न. घटनेसाठी जे सहकार्य केलं थँक्यू. 127 आता मुंबईकर इकडे जात पूर्ण.